आपल्या समोर एक असा कलाकार येतोय जो गाणं गाण्यासाठी काय वाटेल ते करू शकतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आजच्या पुढच्या कलाकाराचं. लहानपणी एकदा स्टेजवर गायला मिळावं म्हणून आईचा हात सोडून पळून गेले होते. आईला वाटलं की मी हरवले म्हणून ती खूप घाबरली होती. तेवढ्यातच अचानक स्टेजवरून माझं गाणं ऐकू आलं. खरं सांगू, आजही मी गाणं म्हणायला लागले ना की मी गाण्यात अगदी हरवून जाते. तेव्हा आईचा हात सोडला होता गाण्यासाठी आणि आज याच गाण्यातून आईला काहीतरी सांगायचं. कारण आता माझ्या मनातलं गाणं आहे तुमच्यासाठी. इतना दूर मुझको तू याद भी तुझको आना पाऊं मां. क्या इतना बुरा हूं मैं मां, क्या इतना बुरा मेरी मां. जब भी कभी पापा मुझे जो जोर से झूला झूलाते हैं मां, मेरी नजर ढूंढे तुझे सोचो तुझे सब है पता है नवा, तुझे सब है पता मेरी मां. गिरिजा वेलकम. आणि आज आय एम डॅम शुअर की खूप जणांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आलं असेल. विचारूया. मी हा सिनेमा बघताना हे गाणं ऐकताना सुद्धा इतकी हळवी झाले होते आणि आज गिरिजा तुझा गाणं ऐकताना सुद्धा खूप खूप मला आईची आठवण आली. आणि कारण तुझ्या गाण्यात भाव होता जो अपेक्षित आहे तो. फार सुंदर गायलीस, अगदी मनापासून गायलीस. आणि जे मनापासून गातात ते लोकांच्या मनापर्यंत पोचतच पोचतं, त्यामुळे तू खरंच अगदी काळजाला हात घातला सगळ्यांनी. फार छान. क्या बात है गिरिजा. एक तर हा चित्रपट मी कमीत कमी 100 वेळा बघितला असेल आणि दरवेळेला बघताना मी तितकाच रडतो
आणि मग ज्यावेळेला त्या चित्रपटाचा विचार करतो त्यावेळेला एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे त्यामध्ये आमची गिरिजा आहे. केवळ तू आमची गिरिजा त्या चित्रपटामध्ये असताना आम्हाला बघताना एवढा अभिमान वाटतो, तर तुला आपल्या इतक्या मोठ्या छान चित्रपटातलं गाणं अशा छान मंचावरती गाताना किती अभिमान वाटला असेल आय कॅन इमॅजिन. सो खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की तू इतका चांगला चित्रपट आम्हाला दिलास, खूप गोड गायलीस. आणि मी तुझा त्या एकापेक्षा एक म्हणजे मी तुझ्या नाचाचा फॅन होतो, आता मी तुझ्या गाण्याचा फॅन होणार की काय असं वाटायला लागलं. थँक्यू गिरिजा. हे सगळं ठीक आहे की मा आणि इमोशनल आणि वगैरे ठीक आहे, पण तू नुकतीच ओकांची गिरिजा गोडबोलेंची झालीस ना, मग प्रॅक्टिस अंगाई गीत गाण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आता आईची कडली असं आठवण काढतेस. अजून मेहंदीच्या पानावर फेज मध्ये अंगाई गीतापर्यंत पोहोचायला जरा वेळ द्या मला. तू ही खडीसाकर खाऊन छान गोड गाशील याची आम्हाला कल्पना आहे. इतकं इमोशनल गाणं तू कोणाला डेडिकेट केलंयस हे ऐकायची मला उत्सुकता आहे. हे गाणं अर्थातच मी माझ्या आईला डेडिकेट केलंय. एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. एकच काकू, तुमचं मनापासून स्वागत आहे आयडिया सारे गम पच्या या पर्वामध्ये. आम्हाला सांगा, गिरिजाचं गाण्याचं अंग आम्हाला तर आजकालच कळतंय, खूपशा प्रेक्षकांनी बहुधा पहिल्यांदाच तिला ऐकलं असेल, पण तुम्ही तिला लहानपणीपासून बघताय, तिच्या या गाण्याच्या आवडीबद्दल सांगा. नाही, तिला गायला आवडतो, पण शास्त्रशुद्ध ती शिकली नसली तरी समज आहे. आणि म्हणजे ही या पर्वात गाणार आहे म्हटल्यावर जरा माझ्याच पोटात गोळा आला. मला खात्री की आज तुम्ही इथे आल्यामुळे गिरिजाचा उत्साह नक्कीच वाढला असेल. तर धन्यवाद आणि गिरिजा ऑल द बेस्ट. सारेगमपा ऐकू सारेगमपा.